हजार लिटर जर त्याला डिझेल लागत असेल आणि तो 3000 लिटर जर वर्षाला डिझेल खरेदी करत असेल तर तो कर किती भरतो आपण पाहू. मित्रांनो, डिझेलवरती GST वगैरे कर नाही आहे, पण त्याच्यावरती एक अबकारी कर नावाचा केंद्र शासनाचा कर आहे. मित्रांनो, तो कर आहे 15.33 रुपये, एवढा कर डिझेलवरती अबकारी हा कर आहे केंद्र शासनाचा. म्हणजे तो 15.33 रुपये एवढे कर तो भरत असतो केंद्र शासनाला. त्यानंतर डिझेलवर राज्य शासनाचा व्हॅट भरावा लागतो 25.38 रुपये. मित्रांनो, 25.38 रुपये तोही तो भरत असतो. आता डिझेल खरेदी करायचं म्हणलं भरावंच लागेल. म्हणजेच काय, तर सरळ सरळ एका वर्षाला केंद्र शासनाला जर त्यानं 3000 लिटर जर डिझेल खरेदी केलं तर केंद्र शासनाला त्याचे 45,900 रुपये जातात कराचे. राज्य शासनाला त्या शेतकऱ्याचे ज्यानं 3000 लिटर डिझेल खरेदी केलं, राज्य शासनाला व्हॅटच्या माध्यमातून 25.38 रुपये प्रत्येक लिटरच्या माध्यमातून 76,140 रुपये राज्य शासनाला जातात. या दोनही करांची बेरीज केली तर 1,22,130 रुपये एवढा कर शेतकरी फक्त 3000 रुपये डिझेल जर खरेदी केलं तर तो पे करत असतो, तो भरत असतो. मित्रांनो, याच्याही पलीकडे जाऊन आता हे शेतीवर या छोट्या छोट्या गोष्टी आपण बोलत आलो आहे. मोठं टायर जर शेती आपल्या ट्रॅक्टरचा विचार केला तर मोठं टायर खरेदी करत असताना मोठ्या टायरवरती अगोदर 28% GST होता, आता तो GST 18% आला आहे. कारण की लक्झरी आयटममध्ये तो गिणलं जातं. पुढचं जे काही टायर आहे, छोटं टायर त्याला आपण म्हणतो, तर त्याच्यावरती 28% GST शेतकऱ्याला भरावं लागतो. असा प्रत्येक गोष्टीत कुठे ना कुठं शेतकरी GST भरत असतो आणि त्याला ते पे करावा लागतो. पुन्हा तो GST भरलेला कर शेतकऱ्याला परत यायला मार्ग नाही, तो कोणत्याच मार्गानं परत येऊ शकत नाही. जर फक्त शेतकऱ्यानं एक ट्रॅक्टर खरेदी केलं तर तो 84,000 रुपये भरत असतो, 12% GST भरत असतो. जो कर भरायला 50,000 रुपये पेमेंटवाल्याला 16 वर्ष लागतील, तो कर एकाच वर्षात शेतकरी भरत असतो. 3000 लिटर जर वर्षाला डिझेल खरेदी केलं तर ते 1,22,000 रुपये कर शेतकरी भरत असतो. तो भरायला म्हणजे 1,00,000 रुपये ज्याला पेमेंट आहे तो जेवढा कर भरतो त्याच्यापेक्षा दुप्पट कर शेतकरी वर्षाला भरतो, हे फक्त 3000 रुपये लिटर डिझेल खरेदी केलं तर. आणि याच्याही व्यतिरिक्त वेगवेगळ्या गोष्टी, तर टाटर आहे, मोटर आहे, सिंचन आहे, सिंचनासाठी लागणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी, याच्यावरती सुद्धा शेतकरी GST भरत असतो. आता तुम्ही सांगा फुकट नेमकं कोण आहे. मित्रांनो, याच्यासाठी जबरदस्त आणि जोरदार एक कमेंट झाली पाहिजे. व्हिडिओ लाईक नाही केला तरी चालेल, पण त्या फुकट्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जे शेतकऱ्याला फुकट म्हणतात. भेटत राहू अशाच व्हिडिओ सह, तोपर्यंत जय जवान जय किसान. आपला राजा हो स्वाभिमानी.